आणि लोटांगण वंदीनं चरण. पण हा अभंग एकही माणूस शुद्ध होऊ म्हणत नाही, कारण हा अभंग झाल्यावर प्रसाद राहतो. गालील लोटांगण वंदीनं चरण, दुसऱ्याच्या चपला डोळ्यानं पाहिनं रूप तुझे. एकही माणूस हा अभंग, पखवाद्या हा अभंग म्हणतो पिटका आडताना, कीर्तनकार हा अभंग म्हणतो कंबार स्वारताना, टाळकरी हा अभंग म्हणत्या दोऱ्या बांधताना, आणि लोक बघ हा अभंग म्हणत्या छपला घालताना. एकही माणूस हा अभंग शुद्धी म्हणत नाही. अभंगाला कडवे दोनच, दोनच कडवे. पण ह्या अभंगात भक्त्या पाच आहेत. एक घालीन लोटांगण, वंदीन डोळ्यानं पाहिन, प्रेमे आलिंगन आनंदे बायोवाळी नामा म्हणे. आता एक एक भक्ती. आज कीर्तनाला घेतला अभंग नामदेवरायांचा. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालंय, दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढीला हात लावा, डोक्याला हात लावा, यायचंच नाही. काही जगात खरं राहिलं नाही. हा, या जगात फक्त कीर्तनच खरं आहे, बाकी सगळं लबाड आहे. यावर तुमचं मत काय? बस भाऊभावाचा दुश्मन झालाय. बहीण तर राहिली नाही, बहिणींकडे बाय महिलांकडे बाजार गेले, घरातले व्यवहार काय महिलांच्या हातात गेले. बायांनी ह्या दोन चार वर्षात भाच्याच्या मागे उभं राहणारा मामा सुद्धा बदलावलाय. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय आपल्याकडे, गुरु मामा. ती अवलाद कुठून आली काय ना, गुरु मामा मरेल ना, मामा सापडत आहे बिओ. असा भोंगळा करून हल्ला पाहिजे गुरु मामा. हे जा मामांक असं काय पाया पडून सांगतो महिला मंडळ, बनेल मला लय मळू द्या, शर्ट फाटलाय फाटू द्या, दाढी वाढली वाढू द्या, रक्ताच्या ना त्याचा भाऊ तो भाऊच. यावर तुमचं मत काय? तो गरीब असू द्या ना, गरीब असले काय फरक पडतो, आपणही गरीबच होतो ना. आपल्याला चार दिवस नवऱ्याच्या घरी जरा घर चांगलं मिळालं म्हणून आपण श्रीमंतीच्या गप्पा मारायला लागलो, नाही तर आपणही गरीबच होतो ना. मग आपला भाऊ गरीब आहे पण नाथ रक्ताचं आहे. पुढे जाऊन सांगा प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. काही गोष्टी वाऱ्याच्या धोक्यात केल्याने सहन होत नाही, त्या जळ चालत नाही. भाऊ तो भाऊ, यावर तुमचं मत काय? तो त्याचं ना आपल्याचं मत नाही, बोलू नका, त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका, पण तुमच्या प्रसंग येईल तेव्हा तोच आहे हे ध्यानात ठेवा. हा, जरा पैशाच्या घमेंडीत तुम्हाला वाटतं नवरा आमचा आई खाय आखा ऐकतो मी, आम्ही काही करायचं, रक्ताचे नाते तोडू नका. आणि पुरुष मंडळीला सांगतो कोणाशी दुश्मन्या करा, पण भावांशी दुश्मन्या करू नका. हे मित्र मित्र सगळे पाजितो म्हणून आहे, लोकांना तुमचं काय घेणं नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला लय माणसं फोन करताना आम्हाला लय माणूस की कुत्र खात नाही तुम्हाला, तुम्ही फक्त त्यांना पाजायचं बंद करा. तुम्ही पाजायचं बंद केलं का तुमचे मित्र एक खटी मेले आखे. कोण कोणाला खात नाही, आता लोकांना वाटतं हे हू हू नाही नाथ रक्ताचंच. मग काय खिचात गलास ठेवून येईन तो धरा रात गई लोक म्हणून मग पाया पडतो तुमच्या. तुम्ही आमच्या टोळीचे मेंबर व्हा, बारामाही फुकट खा. हे लिंबाच्या मळ्यात पाच दिवस सप्ताह चालू होता, सगळं काम उरकून या ना पंक्तीच्या टायमाला. हरिपाठला नाही आला तरी दणकून जे उलट उरलेलं आणि घरचे पाठवून दे येड्या. किती हन्ना तुटला करकुटा चराड मान जेव. हो, तीन शब्द नीट ऐका. उभ्या महाराष्ट्राला दोन टाईम पोसायची ताकद फक्त वारकरी संप्रदायातच आहे. 10 लाख लोक माऊली सोहळ्यात एक उपाशी नाही, 10 लाख लोक तुकोबाऱ्याबरोबर एक उपाशी नाही. जेवढे आज मिळत येतील संध्याकाळी परेपर्यंत तेवढं नाही जेवण इथं, तेवढं नाही जेवण. भरपूर जेवा, पोरं घेऊन या, आजा घेऊन या, आजी घेऊन या, हना उलट न्या बांधून घरी राहिला त्यालाही न्या. हा, पहा किती मोठं काम आहे. मग आमच्या टोळीचे मेंबर हो ना, उगच भाऊ म्हणलं तिडायचं कोणाचे मागं घेणं नाही देणं. आपण 96 कोळी खानदान माणसं, आपण बुटाची पॉलिश करून जगावं, बुटं चाटून जगू नये. बुटाची पॉलिश करा ना, काय फरक पडला, काय कमी पण नाही का? 10 रुपये दे तुम्हाला आणून देतो, बूट ठेव, बूट ठेव, 10 दिन मग बूट नाही. उगच भंगारा भंगारा आणि कोणचे मागं 45 डिग्री तापमानाला बोंबलं तिडायचं. महाराज, रोजगार हमीची माणसंच या 15 दिवसात कमी झाली. रोजगार हमीला जाणारी माणसं यांना इकडे मिळायचे 300 रुपये, तिकडे मिळतात 900 रुपये. ती प्रचाराला गेली, इथं कांदे काढा बाया मिळाला.
बरं देवय असा खेळी कांदा असा केला यंदा उपस नाही बिन उचलं नाही बिन किलोचा एक कलर तर असा आलाय कांद्याला जर कांद्यावाल्याच्या बायकोची लिपस्टिक संपली करेक्ट त्याने बरोबर नाही दोन दो कांद्याचं ठरफल लावायचं कांद्याचं टरफल चिटकवलं तरी दोन तीन दिवस निघतील देव येतो मारा चला थोडं पुढे आपलं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही दोन चार दिवस माणसाला काही बधीर होतो तो एकटाच हसतो ते जाऊ द्या मारू द्या महाराज कसं असं पण कानाला खरंय कानाला ते वाईट आहे पण खरंय कानी लोकांना खरं ऐकायची सवय नाही लाचार झाला समा ते ज्ञान म्हणून चिंता बिंता काही करायची नाही असं मोकळा झाला पाहिजे मोकळा आणि इथे नाचलं पाहिजे औलादी डांबरीव ना असं ते माझी वाड्या यांड्रा तू भाड्याच्या घरात सुनू तुझं माझ्या भरोसा नाही का बापाचाच नाही तर सुनू तर कसा मला आमदार झाल्यासारखं वाटतं चैन वरवड इथं नाचता नाचता गळला देवाचा पितांबर तीन वाक्य समजा अंगातली ताकद खिशातला पैसा अंगातली ताकद खिशातला पैसा आणि आयुष्यातला वेळ जो वाया घालवतो तो राक्षस अंगातली ताकद वाया घालला का पखवाद वाजवायला वापरा पखवाद वाजवायला वापरा टाळ घ्यायला वापरा विना घ्यायला वापरा कीर्तन करायला वापरा काळ्या आईची सेवा करायला वापरा गोठ्यातल्या गायीची सेवा करायला वापरा वापरा अंगातली ताकद आहे ना महिला म्हणलं खुरपायला वापरा याची त्याची कुटाळी करायला वापरू नका निदान गवत तर घे सकाळी उठली गे त्याच्या घरी तोंड घालत काय घालून केलं बुंबील भाजली त्यानं तुला काय करायचं काही माणसांना ती खोडे इळभरी येते त्याच्या घरात बोंबलं तिंडायचं आयुष्यातलं अंगातली ताकद वाया घालणार शेतीत घालवा ना शेतीत घालवा व्यापारात घालवा घालवा ना कुठंतरी मात्र मोटरसायकलवर चालला कुत्र्याला थांबतो त्याचा बाप्पी सळेल होता ती कुत्रे म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली म्हाताऱ्याचे टिंगल्या कर माळकऱ्यांचं माप काढ कीर्तनकार पाहिला का खरा टाक म्हाताऱ्यांची कटआउट काढ माझटल्यावानी वागायचं येस्टीत बसला ना म्हाताऱ्याचे टिंगल्या कर कॉलेजला गेला ना प्राध्यापकाचं माप काढ संडासात बसला लोकांची पुरींचीच नावली तिथं सुद्धा नीट बसायचं अंगातली ताकद चांगल्या ठिकाणी घालवा दोन खिशातला पैसा नको तिथं घाल नका झाला ना अन्नदाना द्या ना एवढ्या लोकांना पंगत आज हिशोबे इथं हिशोबे द्या ना यात्रे 500 रुपये द्या ना स्टील वट्या बांधायला द्या ना 2000 किंमत आहे त्याला नको दे पुरीच्या लग्नाला फटाके 40,000 आणि नवर देऊ बाहेरा ते नवर देऊ उड्या आणायचे त्याला वाटलं शांत व्हायचा घालायचे पैसे कुठे पैसे घालले कशात पैसे घालायचे औ आता वाढदिवस पोरं साजरे करतात पोरांनी आता एक नवीन फॅशन आणली आपल्याकडचा वाढदिवस साजरे करायचे पण घरी नाही डांबरीला डांबरीला केक तलवारीनं कापायचा चपट्या प्यायच्या नळ्या हाणायच्या त्या केकवर मुतायचं आणि तो केक एवढ्याने खायचा मुतपेल माझटल्यावानी करायचं अहो जी माणसं बापाची आहेत ती वाढदिवस वटेवरच करतील डांबरीला कसं करतील ज्याला बाप येतो ज्याला स्वतःच्या बापाची गॅरंटी नाही म्हणू आता भाऊ डांबरी मोठ्या माणसांचा कधी आदर करायचा नाही मोठ्याबद्दल कधी बोलायचं नाही अक्षरशः उतटून गेली मंडळी काय मत आहे तुमचं एवढे एवढे कबरी मांडे चड्ड्या सोयीच्या नाही कोटरी पेतात नववीचं पेत आहे नववीचं आहे 15 असं कोटरी आणतो ती असं ताईट पाहते बापा कधी आणि ते बापालाच म्हणते तुझंच कमी तुझंच कमी मी तुझंच तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझा आहे मग विचार तू जायला दहावीला गेले आता 16 बापाला काय म्हणते माहिती का काय केलंय माझ्यासाठी त्याने केलं ते सांगायचं
बाप मला मारली छक मी, आता काय करी. तू लगेच म्हणतो कोणी मारा सांगली म्हणजे झटेचे नाही. कॉलेजला जातय शिंगरू, कॉलेजचं पोरग दारू पेताना बापाच्या नावाची चिअर करतय, दत्तू पाटील की जय हो मग पेतय. आणि पेलो एकमेकाला बापाच्या नाव ना कमात्यात, ए दत्त्या ए भिक्या ए किसन्या ए वाम्या तुझ्याचे कमी. लई दिवस नाही चालत, 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. अंगातली मस्ती जवानीची मस्ती लई दिवस चालत नाही. पैशाचा मास सत्तेचा मास लई दिवस चालत नाही, तो जिरतो. काय म्हणणे तुमचं? जिरतो. आंधळा सक्काम यावणं होता, 5 गावं येत होता, आंधळ्यानं ऐकलं नाही, खानदान संपली. 5 गावं गोपालकृष्ण देत होता आणि आंधळ्याला फुकट मिळत होती. हा म्हणला सुईच्या टोकावर मग एवढी राहणार नाही, पाणी पाजाया माणूस राहिला नाही. वाडा उलटला अख्खा, 100 पोरांचा बाप नमुन्यावरी मेला. पुढे जाऊन सांग का, धृतराष्ट्र एवढा विद्वान होता तरी अरण्यात जळून मेला. दिवस फिरतात हे ध्यानात ठेवा. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेलाय. जरा घमेंट कमी करा घमेंट. आपले लोक म्हणते हे नाही, पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. भुईमुगाच्या शंगात दाण आहे तोवर त्याचा मुक्काम आहे पोत्यात. सुना नीट ऐका सुना, हा सुना जरा नीट सुना. हा तू काय तिकडून 5-7 आठल्यान 2-4 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुला वाटतं मी नवरा जिंकला म्हणजे गाव जिंकलं? गपचीप राय, तो खिलारी ऐकतोय तुझं, तुला दुसरं कोण ऐकल? आणि सुना ध्यानात ठेवा, नवरा तुमचा आहे तुम्ही त्याला बोलू शकता, तुम्हाला सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. काय अधिकार आहे तुम्हाला बोलायचा? आपण तुमचा नवरा काय असेल ते तुम्ही दोघांनी पाहायचं. त्या बिचाऱ्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून नवला शिकवलाय, ते मुलगा नवरा शिकवलाय तुमचा, त्यांना अपमान सहन करायला नाही शिकवला. 3 रंगाचे लुगडं नेसले त्याची आई, रुक फुकट नाही, कांदे काटायला दुपारी बाबळी खाली जेवायला बसले तर डोक्यावर टायलवाला करून घेत होती, तर 3 वेळा उन्हानं टायल वाळत होता. तिनं रक्ताचं पाणी केलं आणि पोरका मोठा केलाय, अपमानाची बाजू सहन करायला नाही सहन केली. तुला शहाण्या भगारणातून आली ना, आपला नवरा घ्यायचं ना आपलं आपलं पाहिजं. सासऱ्याला बोलायला तुम्हाला काय अधिकार? म्हणते माझ्या नवऱ्याचं वाटोळं केलं सासऱ्यानं, तू होती का तवा? तुला माहिती आहे तुझ्या नवऱ्याचा तमाशा काय? त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या, असा नवरा होता तो. त्याच्या पायी त्याला पाहिले हो, कोंबडी सुद्धा माकुळ्या मैदानात अंडं घालीत नव्हती असा ना काटे तो. तर तू या ट्युशन लावल्यामुळे हुशार झाला आहे. जर परस आणि तुम्हाला सासरे सासऱ्याला बोलायचं राईट नाही जरा, तुम्ही बायको कोणाची आहे? त्याच्या मुलाची. त्यांना बोलायचं काय अधिकार? काय त्या बिचारीनं पाप केलं का? त्या बिचारी 3 रंगाचं लुगडं नेसली रात्रीची, कालवण सकाळी गरम केलं, चप्पल तुटली तर फडक्याला बांधली, तिनं काय पाप केलं? काय पाप केलं तिनं? बिचारी ती संध्याकाळी शेतातून आली, डोक्याची पाटी खाली ठेवली, पाटीतलं गवत शिळीला घातलं, शिळी कुट्याला बांधली, वट्यावर थकली म्हणून बसली आणि पोरग पळत आलं. तिला म्हणलं आई मला भूक लागली. त्या बिचारीच्या डोळ्याची कडवली झाली, मी एवढी थकून आली आता पोराला भाकर करणं गरजेचं आहे. पण तिनं टोपलं उचकलं तर टोपल्यात 1 भाकर शिल्लक होती, तिनं अशी बारीक चुरली आणि चहा स्वतःला केला होता तो पोरांना दिला. आणि चूल पेटवायची तर घर गळायला लागलं पावसाळ्यात. त्या बिचारीनं रात्रभर खांबाला पाट लावून रात्र काढली आणि मुलगा मुलगी मांडीवर घेऊन झोपली ती उपाशी. काय दिलं तुम्ही त्यांना? काय दिलं? त्यांची इस्टेट लुटायला तुम्हाला लाज नाही वाटली? आणि त्याला सांभाळायची काय लाज वाटते? कोणत्या सुनानं सासऱ्याला गुंठ्यावर जमीन सोडली? तिला म्हणून बॉट वर्कर बरं, मी सत्कार करतो तो. हा अरे त्याच्या बैलगाडीचे चाकं वाटून घेतो तुम्ही आणि त्यांना उपाशी झोपवता. 50% महिला कीर्तनात अशा निघतील आता का? त्यांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आत्ता आत्ता कोणत्या आईला वाटत नाही का माझ्या अंगावर नातू खेळावा? कोणत्या आईला वाटत नाही का माझ्या नातवाचा मी मुका घ्यावा? तिला वाटत नाही का मी? अरे नातवानं काही जरी केलं तरी आजीला आनंदचे, तरी आजीला आनंद आहे. आजी उपास सोडायला बसली आणि नातू पळत आला, आजीच्या ताटाजवळ बसला, शी केली त्यानं, तिनं किळस नाही केली, ताट बाजूला केलंय, त्याला उचललंय, धुऊन काढलंय, जागा पुसून काढली आणि मग तिनं उपास सोडलाय.
तुम्ही नातवाला हात लावायचा अधिकार नाही राहिला. महिला फार सुशिक्षित झाल्या म्हणजे पुढे गेल्या असं नाही. एक वाक्य सांगा, तुम्ही किती मोठ्या व्हा, आई बापाच्या आशीर्वादाशिवाय माठू मोठा होत नाही, ध्यानात ठेवा. नीट आहे का बरं का? पाणी तळ्यात आहे तर मासे किडे खातात, पण एकदा पाणी आटलं ना किडे माशाला खात्यात, एवढं ध्यानात ठेवा. आता हे पोरं सोरे भंगार भंगार जी इंडतात ना, यांना पाहुणे येईन लोक म्हणते पोर काय करते इंडाते मोरूया. रेंज गेली काही पोरांची, पाहुणे येईन बायका देईन, सीझन गेले आणि या सीझनला जर झालं नाही तर पुढच्या वर्षी लग्न तिथे नाही आहे. 20 साली लग्न तिथी नाहीत, 20च लग्न आहेत अधिक आहे पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी अधिक आहे, यंदा तरी 82 लग्न तिथी आहेत. हा महिना जर गेला ना पोरे हो, रेंज गेली तुमची, रेंज व्हायरस आला व्हायरस. बायका नाही तुम्हाला आता, ते दिवस गेले. हा पट्टा आहे ना तुमचा, हा खडकी पिंपळगाव ही कडक टोप्यावाली आता गार झाली, नाही येलंय फुगीर होती 15 वर्षापूर्वी यांची आता जिरली. हा यांना बळच लोक पुरी देत होती, ऊसाचे पैसे वाचे तेव्हा. हे काय म्हणायचे माहिती का, तुम्ही कुठं आम्ही कुठं, हे कसं शक्य, तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. आता शेंड्यांची टोपी असे, टोप्याचे शेंडे असे वाकले. आता बळच पुरीच्या बापाला म्हणतात राम राम, थोनला यंदा नाही. यंदा नाही भोतवा, तिकडे देवाला सोडा मान नको. महामन तो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नाही धक्का नाही, तू यंदा नको. बरं आता पुरींच्या बापानं इंदुरीकडचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले. ते आता काय म्हणतो माहिती का, म्या साहेब. परत बाप म्हणलं हक्का आपलं. तुम्ही बघता हा म्हणा, पुरीचा बाप म्हणतो हा काय म्हणा. या 2 वर्षामध्ये पुरीच्या बापाकडं लग्न करून पैसे उरलेत, एवढे पैसे पोराच्या बापाकडून घेतलेत. आता ही लग्न सरायची चालली ना एवढी जोरात, पुरीच्या बापाचा रुपया नाही. नाही नाही नाही, मस्त तुरा काढून हिंडतो कार्यालयात भरपूर जेवा, लय दिसन नालायक सापडलाय हना. आणि पोऱ्याचा बाप हातात दोतार धरून, पोर पाहून वाढा रे. अशी जिरली. ए आता 20 मिनिटापूर्वी होतो ज्ञान देव ज्ञानच देव इथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही, कुठे जाऊ द्या रातभर येईल भर तुम्हाला जागे वाढणार. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आज कीर्तनाला घेतला अभंग नामदेवरायांचा, कडवे 2च आहेत पण भक्त्या 5 आहेत. पहिला मुद्दा संपला, अभंग खर्च नाही, झाली जत्रा. हा झाली जत्रा, तो आनंद बाहेरचा एक आतलाय, आतला आनंद आहे. वा नातानं खेळू, ए नातानं खळून घ्यायचं मला हेच लागत आहे. द्यायचं त्याने म्हाताऱ्याला, कुबरीच्या खिशात हात घालायचा, दोघांनी बसायचं. आजनं नातानं चॉकलेट घेतलं, नातानं नातानं चॉकलेट घेऊन पळत पळत आला आजाकडं. नातवाला चॉकलेट फुटाणं, त्याला दात नाही आणि आजालाही दात नाही, आणि चॉकलेट तर फोडलं पाहिजे. खाली बसायचं, धोतराचा कोपरा पुढं करायचा, त्या चॉकलेटचं कवर काढायचं, त्याच्यावरती धोतर फिर गुंडळायचं आणि दगडानं फोडायचं. धोतराला छिद्र पडलं तरी चालेल, पण माझ्या नातवाचं बिस्किट फुटतं का, चॉकलेट फुटतं कामा नाही. काय आजा असेलो, नातवानं ठेवलं चॉकलेट खालं तर त्यानं डपकन डोळ्यात पाणी आणायचं का. अजून घ्यायला लागत होते पण पैसे नाही. या लोकांवर कादंबऱ्या करू नको, आईबापावर कथा करू नका, आईबापांवर भाषणं करू नका, आईबापावर चित्रपट काढू नका, आईबापांवर व्याख्यानं देऊ नका, आणि आईबापावर पुस्तकं लिहू नका, आणि मालिकाही काढू नका. आईबापाला सांभाळायला शिकावं. या दाव्यांचे प्रवचनं ऐकू ऐकू लोकांच्या पाठ झाल्यात. तीच आईन तोच बाप रोज दाव्याला नदीला, तीच आईन तोच बाप. दाव्याच्या प्रवचनकारांनी तेवढा दणका उठवलाय नदीवर, तीच आई तोच बाप. ते नका सांगू आई बाप भाऊ, सांभाळायला शिका. लोकांना कळत आहे आई, त्यांनी तो नदीवर तडकाच उठवलाय, लोकांच्या पाठ झाले पुढं आई काय ना काय केलं. आईन बापांवर कादंबऱ्या करू नका. महिलांनी फक्त सुशिक्षित पिढी बनवायचं, अभ्यास करायचा असं नाही. आता हे पुरीला सुट्ट्या लागल्यात. एक वाक्य सांगा महिला, म्हणलं तुम्ही पापड एकत्र करू शकता,
पापड एकत्र करू शकता, म्हणजे एकटी करू शकते, चपाती एकटी करू शकते, वांगे एकटी कापू शकते, घास एकटी कापू शकते, बटाटे एकटी कापू शकते, बिछाना एकटी टाकू शकते, सैपाक एकटी करू शकते, भजी एकटी काढू शकते, जिलेबी एकटी काढू शकते, पण तू एक वस्तू घरात अशी आहे का तू एकटी करू शकत नाही. सांगा, एकच वस्तू आहे अशी घरात का एकटी बाई ती करू शकत नाही. कोणती कोणती? भजे काढाल तुम्ही एकट्या, भजे काढाल, काही कराल, अंड्याच्या पोळ्या कराल, काही कराल, पण एक गोष्ट अशी आहे का तुम्ही एक गोष्ट अशी आहे का ते तुम्ही करू शकत नाही. बोला कुरडाया. कुरडाया 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 करणं सोपं नाही, त्याला टाळकरी गायक वादक सगळी टोळी लागती. तेव्हा ते जमत बरं. कुरडाय कसे करतं माहिती आहे? मला म्हणलं गहू भिजत घाला, रातभर भिजू द्या, त्याला फेस येतो. ते गहू बाजूला काढा, ते चाळणीत काढा, खाली पाणीने थोडं द्या, ते दळा, दळल्याने त्याचा वरचा कोंडा बाजूला काढा, आणि खाली जे आतमध्ये पांढरं पाणी राहील ते शिजवा. शिजवलं का त्याचा चीक तयार होतो, बास टाका, खाट टाका, त्याच्यावर गव्हाच्या काड्या टाका, आणि मग एक बाईनं तो चीक त्या स्वऱ्यात भरायचा. ती वरची दाबणारी बाई अंदाजे पाहिजे, ते बी सर्कल डोक्याचं नको. आणि काली ताटली घेऊन बसलेल्या बाईला जांभळी नाही आली पाहिजे, नाही तर. आणि तिनं जे खाली बसले तिनं मशेरी लावेल असावा. वरचीनं कचक्यात स्वारा दाबला, कुरडा तयार झाला. नाही नाही, त्याला असं आहे. आता तुम्हाला विचारणार आहे बरं का प्रश्न, कुरडा यांच्या कोण करून घेतो पुढचं तुम्हाला विचारित. हे त्या बाईनं योग्य दाब प्रमाणात दाबलं पाहिजे, खाली त्या बाईनं फिरवताना योग्य प्रमाणात फिरवलं पाहिजे. आता तुम्ही फक्त मला सांगा पुरुष मंडळी, कुरडाया तयार झाल्या, मला फक्त तुम्ही एक वाक्य सांगा, कुरडईची चव सांगा. मी लई बारीक पाहणार माणूस मला, तुम्ही मला फक्त कुरडईची चव सांगा. अहो चवच नाही तिला. महिला म्हणाल कुरडईला चव काय, कडईत राहिली तर उडी हाणती, दाताखाली गेली तर डान्स करती. कुरडईला चव नाही, कुरडईला चव नाही, पण करणं सोपं नाही, करणं सोपं नाही. कुरडईला चव नाही पण करणं एवढं सोपं नाही. मला गोष्ट नाही सांगायचं, कुरडई करताना जसे सगळे लागतात तसे परमार्थ करत असताना सगळ्यांचा मिळून सप्ताय असं असावं. मस्तपैकी महिला मंडळ, तुम्ही पहिल्या महिला राहिल्या नाहीत आता, हे मान्य आहे का तुम्हाला? आता हे पुरींना मस्तपैकी टेलरिंग शिकवा, सीईटी शिकवा, एम एस सी आय टी करा, पुरींना कराटे बिराटे शिकवा चांगले. पुरीकडे कराटे पाहिजे, तब्येत बिब्येत पाहिजे, पुरीकडे दोन तीन डाव पाहिजे, फायटिंग बिटिंग बॉक्सिंग बिक्सिंग पाहिजे. 7:30 जरी पुरगी स्टँडवर उतरली ना, तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणे येणार डिरिंगमध्ये. हां, दोन तीन पोरांनी छेड काढली ना पुरीनं, तुम्ही एखाद्या जर कानपट्टी ठेवून दिली ना, दोन सापडायचे सुद्धा नाही. पण तुम्ही बावळात हॅमी ह्या वर्गात होत नाही. आता हे दोन तीन वर्षामध्ये मुलं आणि मुली पळून जाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त झालं. बरं, पळून जाताना त्या मुलाची लेव्हलच मुलगी पाहत नाही. तक्रार काय दोन चार वर्षात, सहा मुलींच्या आया कबूल व्हा, मुली एखाद्या मुलाबरोबर पळून जाते ना, त्या मुलाची क्वालिटी मुलगी पाहत नाही. म्हणजे तो माझं पोट भरू शकतो किंवा नाही, त्याची पोट भरण्याची अक्कल त्याला आहे किंवा नाही, त्याचं काहीच पोरगी पाहत नाही, याच्यावर तुमचं मत काय? हा पाहतच नाही बा, त्याला पोट भरायची अक्कल आहे का काही? ती येडय फक्त, दुसऱ्याची मोटरसायकल घेऊन इंडत येते. आणि ती म्हणते माझ्या दिलाचा राजा आहे, आग लावत्या दिलाच्या राजाला त्याच्यात. तिला पेट्रोल संपलं तर ते लुटीत नेत काय दिलाचा राजा. नाही नाही, प्रेम करू नये या मताचा मी नाही. नाही नाही, असे हलकट विचार नाही आपले.
त्याला क्वालिटी पाहिजे, दर्जा पाहिजे. हा मुलगा मुलगी MBBS आहे, पोरगा MDA, पोट भरू शकतात काय हरकत नाही. पोरगी PSI आहे, पोरगा SPA काय हरकत आहे. पोरगी MSc BEd आहे, पोरगा MPhil PhD काय हरकत आहे. लेवल आहे, पोट भरायची अक्कल आहे, घडू शकतो. या 2-4 वर्ष ते काही राहिलेच नाही. पोर बारावीला आणि पोरगाउंडे जाता खाली प्रेम. दिल्ली आहे, ईट बी देंगे. अरे काय ईट बी देंगे, त्याला क्वालिटी नाही, त्याला काय नाही काय. तुम्ही सैराट पाहिला ना, सैराट पाहिला डबल पहा. आणि सैराट फक्त पहिल्यांदा पहा, शेवट नका पाहू. शेवट कसा आहे त्याचा पुरी ना. तुम्ही तानी नावाचा सिनेमा पाहिला का, तानी? हा, 2-3 वेळा पहा. मी तर म्हणतो 5 वेळा पहा, पण तानी सिनेमा पुरीने पाहिला पाहिजे. त्या पुरीची जी काय जिद्द, तिच्या आईबापाची शिकायची कसरत आणि तिच्या मैत्रिणीचं तिच्यावर जळकटपणा, किती दर्जेदार आहे. हा, गरिबी, दप्तर नाही, वया नाही, बापाचं जगणं, हे नाही पाहणार तुम्ही. मंगळसूत्र पाहता सध्या? मंगळसूत्र पाहता का? मंगळसूत्र आली ना नवी आता, पाहता का नाही? ए पूर्ण पाहिली का तुम्ही? ए बरे हो, आता 28 तारखेला नवीन मराठी सिनेमा कोणता आहे रे झी डॉकीला? मुळशी मुळशी पॅटर्न, करेक्ट. मुळशी पॅटर्न. आणि आता 18 तारखेला होता तो नवीन रिलीज, पाटील, करेक्ट. कन्यादान, मंगळसूत्र टीव्ही पाहणं वाईट नाही, पण काय पाहावा याला. की काय लोक म्हणले, नाही नाही पोरीला टीव्ही बीव्ही अजिबात पाहून द्यायचं नाही, पोर बिघड होती, तिला मोबाईल नाही. मोबाईल नसताना गेली ती, मोबाईल घ्यायला असत नाही. मुलींना थोडस कंट्रोल करा, यावर तुमचं मत काय मायला म्हणणार. हां, यांना थोडी शिस्त लावली पाहिजे, यांना पसायदान शिकवा, यांना आरती शिकवा, यांना पापड बनवायला शिकवा, लोणचे बनवायला शिकवा, जरा दाखत ठेवा. यांना मोबाईल देत नका जाऊ, स्क्रीन टच मोबाईल देते पोरगीला, 9वीला पोरगी, तिला आईनं मोबाईल द्यायची काय काय होईल नाही तिला, मोबाईल तर काय करील पोर. पण आई लई खोडीची, पोरीनं मोबाईल घेतला तर बापानं कानपट्टी ठेवून दिली. आली मधी लई जागृत देवस्थाने. आई म्हणली नको नको असावा प्रसंगाला. पुरीला मोबाईल असावा प्रसंगाला, आला प्रसंग. मग आई म्हणते मला अंदाज आलता बर का, मग तू काय कुंभ मेळायला गेलती का 2-4 महिने? महाराज खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता, वरून रूळ होता, असे शिकलोय आपण. घेतवून गेलना काय कमी, यांना काय रोग झालाय, यांना पाहिजे ते दप्तर आहेत, पाहिजे ते पुस्तक आहेत, यांना काय वाचाय रोग झाला. आपल्याला होतं का काही, 7वीपर्यंत पाठी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. आणि म्हणून घरची पत्र्याची घ्यायची, बरं पत्र्याची पाठी अशी नमुनी होती, पेन्शन मोडायची पण उठत नव्हती. मग आपल्याकडं आयड्या, तरी येत नव्हती. मग आपण आयडिया केली, लिहायचंच बंद केलं, पेन्शन खायला सुरुवात केली. कमरेला पट्टी नसायचे, करगुट्याला लाकूड, भूक लागली का आटा चाडवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. यांना 6-6 लाखाच्या गाड्याने यायला येतात, 5वीच्या 6वीच्या पोरांना मोबाईल आहे. 8-10 दिवसातून मुलीला जवळ घेतलं पाहिजे, तिचं दप्तर उचकलं पाहिजे. मुलीच्या वह्यांची शेवटची पानं उचकीत जा, जरा शेवटच्या वह्या उचकीत जा, शेवटची पानं फार चांगली असतात मुलींची, त्याच्यावर ग्रहपाठ असतो. तू एकदा वाचा मोबाईलचे व्हॉट्सअप, वाचा त्याच्यातली मेसेज, वाचा आपली मुलगी मोबाईलवर किती वेळ कोणाशी बोलली याची चौकशी करा, त्यातला बॅलन्स चेक करा. STचा पास पुरीचा पहा, 8 दिवस झाले पोरगी कॉलेजला जाते, पासच पंच नाही.